नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे ज्ञानदीप विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीमधील विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाहणार आहोत। या विषयातील आपण धडा 2 मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, या पाठातील आपण मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हा घटक बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समोरच्या चित्रामध्ये आधुनिक आवर्त सारणी दिसत आहे आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले होते की आडव्या ओळींना आवर्त म्हणतात आणि उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात। आता बघा मित्रांनो, या समोरच्या एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो। जसं उदाहरणार्थ कोबाल्टच्या शेजारी निकेल आहे, तर यांच्या गुणधर्मामध्ये थोडासाच फरक आढळतो। तर दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक आढळतो। जसं उदाहरणार्थ पोटॅशियम आणि क्रिप्टॉन या मूलद्रव्यांमध्ये खूप मोठा फरक दिसून येतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, एका गणातील मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते। मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत। एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गण व आवर्ताची वैशिष्ट्ये पाहू। बघा मित्रांनो, मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण व आवर्ताची वैशिष्ट्ये समजतात। एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता असते, मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, म्हणजे उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण बघू। बघा विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन केले असता आपल्याला गण 1 मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक दिसतात। पहिला गण, त्यामधील पहिला मूलद्रव्य हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सिसेनियम आणि फ्रॅन्सियम। आता आपण या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या गणामध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा अणुअंक 1 असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 1 कक्ष आहे। लिथियम याचा अणुअंक 3 असून इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 1 आहे। सोडियम याचा अणुअंक 11 असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 1 असे आहे। तर पोटॅशियम या मूलद्रव्याचा अणुअंक 19 असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 8 आणि 1 असे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या गणाच्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता तरी सारखेपणा आढळतो, तो म्हणजे की त्यांच्या बाह्यतम कक्षेत 1 आहे। म्हणजे या चारही मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 1 आहे आणि तो 1 म्हणजेच त्या प्रत्येक मूलद्रव्याची संयुज इलेक्ट्रॉन होय। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण असे म्हणू शकतो की गण 1 म्हणजेच अल्कधातूच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे, म्हणजेच त्यांची संयुज इलेक्ट्रॉन 1 ही प्रत्येक मूलद्रव्याची आहे। म्हणजेच या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 1 असल्याकारणाने यांना पहिल्या गणात स्थान दिलेले आहे। बघा मित्रांनो, त्याचप्रमाणे गण 2 अल्कधर्मी मृदा धातूंच्या कुलांमध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम व स्ट्रॉन्शियम हे
ही मूलद्रव्य आहेत। तर बेरिलियमचा अणुअंक 4 असून त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-2 आहे। मॅग्नेशियमचा अणुअंक 12 असून त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-8-2 आहे। तर कॅल्शियमचा अणुअंक 20 असून त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-8-8-2 असे आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, गण 2 मधील सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजेच त्यांची संयोजा इलेक्ट्रॉन 2 आहे आणि त्यांच्या बाह्यतम कक्षेत प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन असल्याकारणाने यांना गण 2 मध्ये स्थान देण्यात आलेले आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीमधील 17वे गण हे 17व्या गणामधील मूलद्रव्य यांना हॅलोजन कुलामधील मूलद्रव्य असेही म्हणतात। जसे उदाहरणार्थ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन यांच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन असतात, तुम्हाला समोरच्या चित्रामध्ये दिसत आहे। म्हणजेच या मूलद्रव्यांची अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी, म्हणजे ते स्थिर होण्यासाठी यांना 1 इलेक्ट्रॉनची गरज असते। म्हणजे यावरून असे स्पष्ट होते की हॅलोजन कुलातील सर्व मूलद्रव्यांची संयोजा 1 असते। विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीत कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे 1-1 कवच वाढत जाते आणि यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणाचे वैशिष्ट्य आहे। मात्र जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या वाढते। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।